अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात फोफावलेले अवैध व्यवसायास शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये देखील वरली, मटका, गुटखा, सट्टा, अवैध दारू व अंमली पदार्थाची विक्री असे प्रकार सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता यावर निर्बंध घालण्याची मागणी केली जात आहे. शहरासह पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये वरली, खायवाडी, अवैध देशी व दारूचे विक्री व इतर व्यवसाय बिंदास्त सुरू आहे. यावर वेळीच आवर घालण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार भाऊराव घुगे हे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचा विश्वासार्थ ठरवतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासोबतच शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था रुळावर आणण्याचे आव्हान देखील त्यांना पेलावे लागणार आहे. सद्यस्थितीत शाळा कॉलेज सुरू झालेले असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, शहीद वीर भगतसिंग चौक, त्याचप्रमाणे कारंजा चौफुली आदी ठिकाणी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेकरिता या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती गरजेची असून याकडे देखील नवनियुक्त ठाणेदारांचे लक्ष देण्याची मागणी होत आहे. बसस्थानकावरील पोलीस चौकी बंद अवस्थेत असून याकडे लक्ष घालून बसस्थानकावर होणाऱ्या चोऱ्या, पाकिटमारी, मोबाईल चोरी, प्रवाशांच्या साहित्यांची चोरी यावर नियंत्रण आणण्याकरिता तत्काळ चौकी पूर्वरच सुरू करावी. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्यासाठी दामिनी पथकाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी देखील होत आहे. येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी बऱ्याच काळापासून केली जात आहे. याची दखल नवनियुक्त ठाणेदार यांनी घेऊन पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी देखील होत आहे. जुन्या शहरातील पोलीस चौकीबाबत देखील काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागून आहे. शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन यादव यांची येथून बदली झाली असून त्यांच्या जागेवर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून भाऊराव घुगे यांच्या नियुक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केली आहे. यापूर्वी भाऊराव घुगे हे माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून कार्यरत होते. धनराज सपकाळ, जुमा न्यूज, मूर्तिजापूर.